अंधेरी मरोळ इथल्या इको एलिगंट सोसायटीतल्या रहिवासी सध्या एका पाहुण्याच्या वास्तव्याने चांगलेच त्रस्त आहेत. हे पाहुणे कधीही कोणाच्याही घरी घुसेल याचा काही नेम नाहीये. कोण आहेत हे पाहुणे पाहूयात. अंधेरी मधल्या मरोळच्या इको एलिगन्स सोसायटीत सध्या या नव्या पाहुण्यांचा मुक्काम आहे. मुक्काम कसला त्यांनी नुसता उच्छाद मांडलाय. या इमारतीतल्या कुठल्या घरात हे पाहुणे कधीही घुसतात, मिळेल ते खातात, हवं तिथं फेकून देतात आणि बाल्कनी जणू काही आपल्यासाठीच बांधली असल्याच्या आविर्भावात तिथे झोपतात. दोनच माकडं पण सध्या अख्ख्या सोसायटीच्या नाकात त्यांनी दम आणलाय. गेल्या काही महिन्यांपासून या माकडांचा इथं मुक्काम आहे. ही माकड कुठून आली याचा कुणालाही पत्ता नाही. काफी टाइम से हमारे यहीं रह रहे हैं, किसी की बालकनी में सो रहे हैं, कभी स्विमिंग पूल के एरिया में बैठ जाते हैं और काफी परेशान कर रखा है. जहाँ पे प्लांट्स है बालकनी में वहाँ आके रात को प्लांट्स खाते हैं. अदरवाइज सबके घर में घुस के कभी ना कभी कुछ ना कुछ एप्पल है या ऑनियंस है कुछ भी लेके आते हैं. घर में जो भी पड़ा है ला के खाते हैं. दो बंदर आते हैं रोज सुबह, आते रात को भी यहीं पर उनका रहना है ऐसा ही लगता है. और हर घर के अंदर जाके इन लोग फल, ड्राई फ्रूट्स और कांदा ऐसे चीज़ों को घर के अंदर से जो खिड़की अपना खुला रखा हुआ है उनको वहाँ से लेकर बाहर लेकर जाके बैठ के खाते हैं. गेल्या कित्येक महिन्यापासून माकडांचा हा उच्छाद सहन करणाऱ्या रहिवाशांनी अग्निशमन दलाकडे याची तक्रार केली, पण अग्निशमन दलानं अजूनही याची दखलच घेतली नाही. तर दुसरीकडे वनविभागाकडे माकडं पकडण्यासाठी दोन पिंजरे आहेत, पण प्रशिक्षित कर्मचारीच नसल्याचं वनविभाग सांगतंय. पहिले तो हमने फायर ब्रिगेड में फोन किया और बताया, तो फायर ब्रिगेड ने तो साफ बोल दिया कि हम ये नहीं कर सकते काम, हम पकड़ने का काम नहीं कर सकते. फिर थोड़ा प्लीड किया तो उन्होंने फॉरेस्ट डिपार्टमेंट का नंबर दिया. जब वहाँ पे फ़ोन किया तो उन्होंने रजिस्टर तो कंप्लेन की पर साफ बोल दिया कि हमारे पास तो खाली दो पिंजरे हैं और वो दो पिंजरे ऑक्यूपाइड है, तो आपका नंबर कब आएगा वो हमको पता नहीं. बऱ्याच वर्षापासून रहिवासी या इमारतीत राहतात, पण इतकी वर्ष माकडे इथं फिरकली नव्हती. आता कुणीतरी यात लक्ष घाला आणि या माकडांना पकडून घेऊन जा अशी कळकळीची विनंती इथले रहिवासी करताय. सचिन गाड, झी मीडिया, मुंबई. श्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.